तक्रारदार व तिचा पती यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व जमानत देण्याच्या नावाखाली 5,000 लाच घेताना वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. विक्रम सिंह रमेश सिंह रघुवंशी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाशिम जिल्ह्यात येत असलेल्या आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जना येथील पोलीस कर्मचाऱ्यास आज 5,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विक्रम सिंह रमेश सिंह रघुवंशी यांनी तक्रारदार व त्यांच्या पतीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याकरिता व गुन्ह्यात जमानत देण्याकरिता पोलीस कर्मचारी यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. दिनांक 7 मे रोजी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष ही लाच स्वीकारली. या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सापळा रचून कारवाई केली. आरोपी पोलीस नाईक यांना ताब्यात घेतले असून भ्रष्टाचार विरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शेळके पोलीस उपअधीक्षक प्रभारी विभाग वाशिम नंदकिशोर परळकर पोलीस हवालदार आसिफ शेख पोलीस नाईक अरविंद राठोड राहुल यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. रितेश देशमुख ANN न्यूज वाशिम. मी वाशिम येथील जनतेला आवाहन करतो की यापुढे देखील कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय काम करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली तर टोल फ्री नंबर 1064 वर संपर्क करावा किंवा आमचा मोबाईल नंबर 9921038111 यावर संपर्क करावा. बढ़ती बीमारियों से जंग है जारी, अपनों की सुरक्षा है अपनी जिम्मेदारी, इसलिए हमने इनसे लड़ने की है पूरी तैयारी नए फॉर्मूला के साथ. क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड जो मारे 99.9% तक बैक्टीरिया और वायरसेस को. बीमारियों का होगा अब बिस्तर गोल. कोरोना से भी बचाएगा क्लिनिसोल. देश में बना देश का अपना ब्रांड क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड मेक इन इंडिया एंड वोकल फॉर लोकल की राह में एक कदम आप भी बढ़ाएं और क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड को घर ले आएं. स्वदेशी अपनाएं, देश बचाएं.